आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. एक गोष्ट लक्षात घ्या की ही आपत्ती मोठी आहे आणि अजूनही सुदैवाने आज ऊन पडलेलं आहे आणि ऊन खाली गेलं, ऊन खाली गेलं जिथपर्यंत अतिवृष्टीचा इशारा किंवा धोक्याचा इशारा हा दिला गेलेला आहे. मी पुन्हा एकदा म्हणेन की सुदैवाने आज मोठी पाये ऊन पडलेलं आहे. आता मात्र आम्ही या सर्व जनतेला एक दिलासा देतो आहे की तुम्ही काळजी करू नका. महत्वाचा मुद्दा असा की प्राणहानी होता कामा नये हा एक महत्वाचा भाग आहे. अतिवृष्टी आता होऊ नये अशी प्रार्थना माझी आहेच, परंतु जर का पाऊस आला तर प्राणहानी होता कामा नये. जी काय मदत करायची ती मदत करायला सरकार कुठेही मागे राहणार नाही, अजिबात राहणार नाही. सगळीकडे पंचनामे सुरू आहेत, सगळी माहिती येते आहे आणि ही माहिती नुसती आम्ही घेत नाही बसणार, माहितीचा अभ्यास नाही करत बसणार. आम्ही ज्या क्षणी आमच्याकडे येईल तशी आम्ही आता मदतीला सुरुवात पण केलेली आहे. एक नक्की की अजूनही तुमचा जो प्रश्न होता की मदत झालेली आहे का, मदत पूर्ण झालेली नाही, नक्कीच नाहीये. तिला आता सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे कोणालाही आम्ही वाऱ्यावरती सोडणार नाही आणि गरज पडली तर जसं काल शरद पवार साहेब म्हणाले त्याप्रमाणे माननीय पंतप्रधान सुद्धा आम्ही विनंती करणार आहोत. या ठिकाणी की नुकसान भरपाई जीवितहानी